दादा सुप्रियाताईंच्या अनुषंगानं प्रश्न आहे. पवारा साहेबांना आजच पद्मविभूषण जाहीर झालेल्या 50 वर्ष संसदीय राजकारण झाले. थोडक्यात निवृत्ती राजकारणातल्या निवृत्तीकडचा त्यांचा प्रवास आहे आणि पवारांच्या राजकीय निवृत्तीनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण सांभाळणार, अजित पवार की सुप्रिया सुळे? उद्याच्याला कधीतरी तो प्रसंग येणारच आहे की पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते अध्यक्षपदाची दुराच ठेवतील आणि कोणतरी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी जी आहे ती एकत्र बसेल आणि ती त्याच्या संदर्भातला लोकशाही पद्धतीनं सगळ्यांचा विश्वास ज्यांच्यावर असेल की आता साहेबांची जी कामाची पद्धत होते हा पक्ष पुढे नेण्याचं काम आम्हा सगळ्यांच्यामध्ये असणारी ही व्यक्ती चांगली करू शकते. मग तिचं आडनाव पवार असेल नसेल, सुळे असेल नसेल किंवा आणखीन कुठला असेल ह्या मताचा मी स्वतः आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न ह्या पद्धतीनं संपेल.